जय महाराष्ट्र. आजचा दिवस म्हणजे इतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसरी पुण्यतिथी, त्यामुळे आजचा फार व्यस्त असा दिवस होता. परंतु तरी तो व्यस्त दिवस असला तरी आम्ही शिवसैनिकांचं एक म्हणणं आहे आमचं की राजकारण करायचं असेल तर समाजकारणाची जोडी नक्कीच असावी लागते. आणि मला जेव्हा पाचारण करण्यात आलं, विचारण्यात आलं, तेव्हा नक्कीच सर्वांनी त्यांना उत्तर दिलेला आहे. कारण एक महिला महापौर म्हणून मला वाटतं जेव्हा मी प्रतिज्ञा घेतली तेव्हा माझं भाषण झालं होतं. ते भाषण जर तुम्हाला आठवत असेल, या सगळ्याच एनजीओ आता समोर बसलेले आहेत, नंतर आमचे बीएमसीचे पण कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, नंतर तुम्ही पण सगळे आहात, तर त्याच्यात मी सर्वप्रथम प्राधान्य दिलेलं आहे की एक महिला म्हणून माझी जबाबदारी वाढलेली आहे की राईट टू पी हा जो एक कायदा आपण अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करतोय गेली 3 वर्ष, तो मला वाटतं आता लक्षात आलं की तो आलेला नाही आहे, परंतु त्याचा पाठपुरावा भरपूर प्रमाणात झालेला आहे. आणि नक्कीच मी त्याच्यामध्ये लक्ष घालायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. निवडून येऊन मला वाटतं मला 2 महिनेच झालेले आहेत, 1.5 ते 2 महिने, पण तुमचं कार्य हे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि नक्कीच त्यासाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. जसं इथे आज विषय दाखवण्याला ही गांभीर्याची बाब नक्कीच आहे, परंतु एक गोष्ट लक्षात आली असेल की एक गोष्ट दाखवताना जसे 2 टॉयलेटचे प्रकार आहेत, एक कम्युनिटी टॉयलेट आणि एक तुम्हाला प्रायव्हेटची मुतावी आपल्याला जी हवी ती. नक्कीच जे काही आपण चित्र पाहिलं ते भयावह आहेच, पण जेवढं याला मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे तेवढंच मला असं वाटते कुठून तरी बाहेरून येणारा लोंढा थांबवणं पण गरजेचं आहे. कारण तुम्हीच मान्य केलेलं आहे त्या फिल्ममध्ये की रिक्वायरमेंट, जसं म्हणतात ना की एक आर्थिकदृष्ट्या आपल्याला एक समीकरण माहिती आहे की सप्लाय आणि डिमांड याच्यामध्ये जेव्हा फ्लक्च्युएशन होतं किंवा तफावत येते, खूप मोठी तफावत तुम्ही पण दाखवले, तर सर्व्हिसवरती सेवेवरती त्याचा परिणाम हा होणारच, हो की नाही? नक्कीच होणार. तर ही तफावत करण्याचं काम आपण नक्कीच आपल्या प्रायोरिटीवरती करण्याचा पण प्रयत्न आपला चाललेला आहे. परंतु मला असं वाटतं की मोठी जबाबदारी एक जागरूकता लोकांमध्ये पण आलेली आहे, आणि जरी त्यांचा सहभाग डायरेक्ट नसेल तरी मला वाटतं त्यांचे इनडायरेक्ट सहभाग असणं गरजेचं आहे. कारण काय काय गोष्टी आपण नंतर पाहिल्या की कमी आहे मान्यता मी पण करते, परंतु इतर गोष्टी ज्या आहेत तिकडचं वातावरण ते खराब करण्याचं कारण, नंतर त्याच्यामुळे ज्या आपण इतर गोष्टी पाहिल्या की बॉटल्स विक्टल्स टाकणं किंवा समाजकंटकांकडून होणारा त्रास मुलींना, या तरी मला वाटतं आपल्या तरी ते होईल, तर ह्याच्यात कुठेतरी जनजागृती आणि लोकांचा सहभाग पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तर त्या विषयात मी आता जास्त बोलणार नाही, पण राईट टू पी ह्याच्यावरती नक्कीच मी माझी एक मीटिंग घेतली आणि ते संबंधित अधिकाऱ्यांना मी बोलून घेतलं होतं माझ्या कार्यालयामध्ये, आणि मी म्हणाली की काय झालं आहे आतापर्यंत एवढ्या मीटिंग झाल्या परंतु याचं का झालं नाही पुढे काही. तर त्यानंतर मला काहीतरी 2-3 गोष्टी अशा समोर आल्या त्या मला असं वाटतं की आजचं हे व्यासपीठ त्याला योग्य आहे तुमच्यासमोर आणण्यासाठी. एक तर मला अशी गोष्ट सांगण्यात आली की मनपाची जी जागा आहे ती मला वाटतं फक्त 19% आहे. ज्या 19% जागेवरती आपण नवीन आपल्या मुद्दारी बांधण्याचं प्रयोजन कर बांधण्याचं बोलते आणि आहेत अशा फक्त 19% जागा आपली मनपाची आहे. नाहीतर बाकीच्या ज्या जागा आहेत, एक तर कलेक्टर लँड आहे, एक तर PWD लँड आहे, नंतर महाराष्ट्र शासनाच्या आहेत, म्हाडाच्या पण आहेत, त्यामुळे किंवा रेल्वे प्रशासनाच्या पण आहेत, त्यामुळे आपल्या फायली आपण मला वाटतं नगरसेवकांना सुद्धा या गोष्टीमध्ये आपण त्यांना पण अप्रोच झालो होतो की तुमच्या विभागात जर तुम्हाला महिलांसाठी खास शौचालय बांधायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे म्हणजे लेटर्स द्या असं स्थायी समितीमधून पण सांगण्यात आलेलं आहे. आणि तसे लेटर्स आमच्या सगळ्याच नगरसेवकांपर्यंत त्यावेळी गेली होती जेव्हा मी सुद्धा नगरसेविका होती. त्यानंतर आम्ही आमची रिक्वायरमेंट सांगितली की आम्हाला हे माझा बाजारपेठ आहे ते इथे आम्हाला पाहिजे, पण लक्षात आलं की ती जागा रेल्वेच्या अखत्यारीत येते. म्हणजे अशा काही काही गोष्टी झाल्या की तिथे रिस्ट्रिक्शन आलं. त्यानंतर मी असंही मान्य केलेलं आहे की आपल्या मनपाच्या ज्या शौचालय आहेत त्याच्यामध्ये एकतर आपण पाणी आणि वीजसुद्धा पुरवठा करतो, सिक्युरिटीवाले सुद्धा आहे बऱ्यापैकी, परंतु म्हाडाची रचना जी आहे ना ती मला वाटतं योग्यच नाही आहे. जर तुम्ही कन्स्ट्रक्शन वाईज जर पाहिलं तर मनपाच्या आणि म्हाडाचे जे कन्स्ट्रक्शन आहेत शौचालयाचे ते पाहिलं तर मला तरी असं वाटतं की आपल्या मनपाच्या त्यापैकी खूपच
चांगल्यापैकी तुम्ही मान्य करता आहे की नाही? फरक आहे नाही? पब्लिक सुद्धा टॉयलेट सुद्धा आहे, त्यांच्या जागेत असेल तर त्यांना ती तिथे बांधण्याची परवानगी आपल्याला घ्यावी लागते. कधी कधी आपल्याला जागा देतात, बांधायला देतात, पण त्याचं हँड ओव्हर आपल्याला ती करत नाही. त्यामुळे मेंटेनन्सची जबाबदारी आपल्यावरती येते. तर मान्य करता ठीक आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी माझ्यासमोर, म्हणजे मी जेव्हा महिलामध्ये भाग घेते, नक्कीच तुमचा जसं तुम्ही म्हणालात की एवढा आम्ही सर्वे केला आहे, तर कुठेतरी आम्हाला पॉझिटिव्ह फील बनवायची आहे, तर त्याची एक सुरुवात मी माझ्याकडून देते तुम्हाला. तर नक्की ती माहिती मिळालेली आहे. तर त्यानंतर आपण जिथे जे आपल्याला बांधायचे आहे, तर आपल्याला नक्की जागेची परवानगी गरज आहे. त्यासाठी एन ओ सी असणं पण मला वाटतं गरजेचं आहे, कारण नुसतंच पुढे बांधायचं म्हटलं तर बांधता येत नाही. त्या एन ओ सीच्या फाईलसुद्धा त्यावेळच्या पुरुषवाडीचे महापौर सुनील प्रभू साहेबांच्या सुद्धा फाईल त्या बाबतीत आपल्या मुख्यमंत्रीचे त्यावेळीचे पृथ्वीराज चव्हाण साहेब माननीय त्यांच्याकडे गेलेले आहे. आता आहे ते काय, तर आता नवीन आपली सरकार आलेली आहे, मला वाटतं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब पण आलेले आहे, तर नक्कीच त्याचा पाठपुरावा करण्याचे मी तुम्हाला इथे ग्वाही देते. कारण एक सुरुवात, कारण मलाही वाटतं की खरंच त्यासाठी करणं, हे काम करणं आमची एक जबाबदारी आहे, आणि ते मी पूर्ण करण्याची इथे ग्वाही तुम्हाला त्या व्यासपीठावर दिली आहे. कारण आज तुम्ही माझ्यासमोर, मला वाटतं आज आपण प्रथमच भेटतोय, जर वाटलं म्हणजे आहेच गरज तुम्ही आमच्या माझ्या कार्यालयात या, नक्की त्याच्यावरती आपण तोडगा काढण्याचं मी इथे तुम्हाला आश्वासन देते. आणि एक सुरुवात आपण चांगली केलेलीच आहे, कारण मुंबई स्वच्छ मुंबई हा आपला नारा त्या आत्ताचाच नाही आहे, तो हा पूर्वीपासून जेव्हापासून आमची सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये तेव्हापासूनचा आहे. फक्त एवढंच माझं एक वैयक्तिक असं मत आहे की कोणताही प्रकल्प किंवा कोणतेही प्रोजेक्ट आपल्याला जेव्हा आणायचं असतं, मला असं वाटतं की तिकडच्या रहिवाशांचं, नागरिकांचं सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आता कुठेतरी स्वच्छतेचं महत्त्व लोकांना कळलेलं आहे, उशिरा का होईना पण लोकांनी जनजागृती झालेली आहे, लोकांचा सहभाग वाढला ही आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं त्यातसुद्धा मी समरस होऊन ज्या ज्या ठिकाणी चालू आहे स्वच्छता तिथे मी जाते. राईट टू पीचं आपण अजेंडावरती माझ्या प्रायोरिटीवरती आहेच, संबंधित एन जी ओनी माझ्याशी संपर्क साधावा, आपण नक्की त्याच्यावरती पॉझिटिव्हली मी करण्याचे इथे आश्वासन देते. आणि एवढा चांगला विषय तुम्ही चांगल्या प्रकारे प्रेझेंट केला, त्याबद्दल सगळ्याच आयोजकांचं मी इथे व्यक्तिशः आभार मानते. आणि माझी मदत सदैव तुमच्याशी राहील एवढंच मी ते सांगून माझे दोन शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.